मी यांच्याशी बोललो की तुमच्या कारकिर्दीत व्हायचं आहे, पण काळाची इच्छा नव्हती, नाही झालं. आठवणी गुरुप्रमाण म्हणजे ते नेहमी यायचे आणि चार हिंदीचे पाठ माझ्याकडनं करून घ्यायचे. त्यांचा स्वभाव एकच होता, द्यायचं, घेणं वृत्ती नाही. आणि गिरीभाऊ बापट हे अध्यक्ष, आबासाहेब आबा आलाल पाटील होते, त्याच्यानंतर ते अध्यक्ष झाले. आणि त्यांचा अतिशय मनमिळावा स्वभाव, आमची सगळ्या योजना सोबत भारतभराचा कार्यक्रम हिंदी प्रचार होता हा त्यांनी हाती घेतलेला होता. आणि आमचा एक प्लॅन होता यांच्या कारकिर्दीत आणि माझ्या कारकिर्दीत, माझं वय 93 आहे. आणि तर आम्ही असं ठरवलं होतं की मोदींना अभिनंदन पत्र सादर करायचं आणि ते चांदीच्या पत्र्यावर, आणि तो सुद्धा माझा विद्यार्थी आहे राका ब्रदर्स, त्याच्या हस्ते तयार करायचं होतं. ते तयार केले, मी यांच्याशी बोललो की तुमच्या कारकिर्दीत व्हायचं आहे, पण काळाची इच्छा नव्हती, नाही झालं. तर मोदींना ते समर्पण करायचं आहे. यांची इच्छा म्हणजे हे येऊन 15 दिवसापूर्वी माझ्या इथे बसले होते. तिथे काही दारं दरवाजे झाडं कापणं वगैरे काम होतं ते केलेलं आहे, आणि आवश्यक असलेली सगळी कामं व्यवस्थित करतात. आम्ही घरगुती पद्धतीनं वागतो, ते मला गुरुप्रमाण वागवायचे अशी आठवणी. गुरुप्रमाण म्हणजे ते नेहमी यायचे आणि चार हिंदीचे पाठ माझ्याकडनं करून घ्यायचे. हिंदीचे पाठ मला द्या. ते अगदी तरुण होते तेव्हापासून तुम्ही या राजकारणात त्यांना बघितलं, तरुणपणी कसे होते त्यांचा स्वभाव एकच होता, द्यायचं, घेणं वृत्ती नाही. दुसऱ्याला जितकं जास्त देता येईल तेवढं द्यायचं. आता मी संचालक आहे तर मला म्हणाले तुम्ही काहीतरी संस्थेतर्फे दान द्यायला पाहिजे ओंकारेश्वरला, ते अध्यक्ष आहेत. म्हटलं कसं देऊ मी हिंदी प्रचार, तिथलं मी हिंदीच्या विद्यार्थ्यांना इथं 100 विद्यार्थ्यांचं जेवण देतात ते, आणि ते जेवण तयार करणं आणणं वगैरे सगळं करणं याच्याकरता खर्च लागतो. मी 100 लोकांचा खर्च तरी तरतूद करा. आता हे अशा गोष्टी करायला मला मागं पुढं पाहत नाही मी, त्यामुळं अतिशय हृदय माणूस, मनमिळावू माणूस आणि कुठेही कुणालाही नेहमी मदत करणार ही यांची वृत्ती. कुणाशीही बोलायचं झालं तरी अत्यंत सावधपणानं. 12 जानेवारीला माझा वाढदिवस असतो, त्यांनी एक दगडूशेठ गणपतीची मूर्ती दिलेली आहे, अतिशय चांगली मूर्ती. चांगले संबंध, घरी जाणं येणं माझं होतं आणि चांगलं होतं. इच्छा होती, मी 3-4 दिवसापूर्वी भेटलो होतो दवाखान्यात, भेटलो होतो त्यावेळेला त्यांनी काही लिहून दिलं आहे मला, पत्र दिलं की असं असं करा, मीटिंग घ्या, अमुक करा. ही मी छान आठवणी चांगल्या सांगायच्या आणि तेवढ्याच पुढे ठेवायच्या, म्हणजे काय मला येता येत नव्हतं चालत, परंतु काय सगळीकडचं बंद आहे म्हणाले आता चला, चालत येतं येऊ, काय व्हायचं काय देवायचं ते केव्हाच व्हायचं.